आज गोष्टी अतिशय वेगळ्या प्रकारे घडणार आहेत. आपण किती सजग आहोत त्यानुसार तुमचं भाग्य काय हे ठरतं. की तुमचं जीवन हे तुमचंच कर्म आहे. कर्म म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हीच घडवत आहात आणि तुम्हाला लाभलेलं हे सर्वोच्च वरदान आहे. एक प्रश्न, जसे की आपण ज्या लोकांशी आपल्या भेटीगाठी होतात हे सहज घडतं की हे आपलं नशीब की हा दैवी हस्तक्षेप असतो. आपण कोणाच्या प्रेमात पडला आहात का? नाही नाही, कारण मला कोणाचा प्रणयभंग करायचा नाही आहे. आपण याकडे अशा दृष्टीने पहा. आपण आज सकाळी जागे झालात आणि या क्षणापर्यंत झोपेचा वेळ सोडून देऊया. तुम्ही ज्या क्षणी पूर्णपणे जागा झालात त्या क्षणापासून ते या क्षणापर्यंत तुमचं शरीर त्याचं काम करतच आहे, हो ना? अनेक शारीरिक घडामोडी आतून तसंच बाहेरून दोन्ही पातळींवर घडत आहेत, हो की नाही? आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत. मानसिक घडामोडी घडत आहेत, भावनिक घडामोडी घडत आहेत, तुमच्या ऊर्जेच्या स्तरावर घडामोडी घडत आहेत. या चार मूलभूत परिमाणापैकी किती घडामोडी तुम्ही सकाळी जागे झाल्यापासून आत्तापर्यंत जागरूकपणे केल्या, तुम्हाला काय वाटतं? किती टक्के? किती टक्के? तुमचा विश्वास बसणार नाही, 1% सुद्धा कमी. जेव्हा तुमची कार्यकृती 1%हूनही कमी जाणीवपूर्वक करता आणि 99% अधिक क्रिया अजाणतेपणे होतात तेव्हा सर्व काही अपघाती वाटणार, हो ना? प्रत्येक गोष्टीत दैवी शक्तीचा हस्तक्षेप आहे असं वाटतं, कारण 99% वेळा तुम्ही अजाणतेपणे कार्यकृती करत असता. एक गोष्ट करा, आज गाडी चालवताना जिथे कुठं तुम्ही गाडी चालवत असाल त्यावेळी 99% तुमचे डोळे बंद ठेवा आणि गाडी चालवा. तुमच्या लक्षात येईल तुम्हाला किती लोक भेटतात ते. पण तुम्ही जर तुमचे डोळे उघडे ठेवून सजगपणे गाडी चालवली तर आज तुम्हाला जेवढी लोक भेटली तेवढी लोक नाही भेटणार. आज गोष्टी अतिशय वेगळ्या प्रकारे घडणार आहेत. आपण किती सजग आहोत त्यानुसार तुमचं भाग्य काय हे ठरतं. आणि तुम्ही किती सजग नाही आहात तितकं तुमचं भाग्य अपघातानंच घडतं. जे जे काही अपघाती घडतं ते सर्व आपण इतर कुठेतरी दैवी शक्तीबरोबर सोडण्याचा प्रयत्न करतो. पण आता हे थांबायला हवं. आपण हे लक्षात घेणं अगदी आवश्यक आहे की इतर कोणतीही शक्ती हे ठरवत नाही. आणि हेही खरंय, तुम्ही ही सृष्टी निर्माण केली नाही किंवा मी देखील नाही, परंतु तुम्ही ही सृष्टी निर्मिली नाही आणि मी सुद्धा नाही, ठीक आहे? हेही खरंय. आणि हे एक अतिशय वेगळं परिमाण आहे. आणि सध्या तुमच्यासोबत जे काही घडत आहे त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. फ्रॉम वेअर यू कम फ्रॉम इन इंडिया. भारत ही एकमेव अशी संस्कृती आहे जिथं तुम्हाला नेहमी असं सांगितलं जातं की तुमचं जीवन हे तुमचंच कर्म आहे. कर्म म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हीच घडवत आहात. जे काही घडत असेल ते का घडतंय याचं विश्लेषण तुम्ही करू शकाल. कदाचित तुम्हाला ते कळणारही नाही, पण तरी देखील तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की जर माझ्या बाबतीत हे घडतं तर ती माझीच करणी आहे आणि तुम्हाला लाभलेलं हे सर्वोच्च वरदान आहे. जेव्हा तुम्ही जाणता की तुमचं जीवन हे तुमचीच करणी आहे, आत्तापर्यंत जे काही घडलं असेल तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमचं भविष्य कसं घडवणार आहात हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. जर 100% तुमची खात्री झाली की तुमचं जीवनही तुम्ही स्वतःच घडवता तर तुम्ही स्वतःचं भविष्य कसं घडवावं हे तुम्ही पुढच्याच क्षणी ठरवायला सुरुवात कराल आणि तेही अतिशय सुंदर रीतीने, हो ना? आणि हे असंच घडणं गरजेचं आहे.